सर्व रसिकांना माझा नमस्कार माझे नाव अमृता मी मी आज परत तुमच्यासाठी एक छान अशी गोष्ट घेऊन आली आहे आजच्या कथेचे नाव आहे माझी माझी आणि माझ्या जेजूंची मला खात्री आहे तुम्हाला ही कथा ऐकून खूप आनंद होईल मी माझी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि मी एक परीक्षा देऊन घरी पोहोचले होते माझी एक मोठी बहीण तिचे लग्न झाले होते काही वर्षापूर्वी आणि ती आत्ता प्रेग्नंट होती माझ्या दीदीचे नाव वसुधरा होते माझ्या जिजूचे नाव मनीष आहे त्यांनी लव मॅरेज केले होते माझी दीदी आणि जिजू त्यांच्या घरामध्ये एकदम एकटी राहत होते माझे जिजू एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होते आणि त्यामुळे ती दी दीदी एकटीच घ घरी असायची एका दिवशी दीदीचा माझ्या मम्मीकडे फोन आला तिने उचलला व माझी बहीण म्हणाली की आता रोमाची परीक्षा झाली आहे आणि मी एकटीच घरामध्ये असते तर तुम्ही तिला काही दिवस माझ्याकडे पाठवून द्या ना जेणेकरून थोडा आराम मिळेल मला आणि मला सोबत थोडा टाईमपासही होईल कारण मी माझे पती मनीष तर खूप दिवसभर कामात असता असतात आणि मी एकटीच घरात असते घरात बसून बसून मी खूप बोर झाली आहे आणि मला बोलायला पण कुणीतरी भेटेल मला कंटाळा येत आहे आणि मी घरात तर घरात तर काहीच काम करू शकत नाही पण तरी पण मला सर्व काम करावे लागते खूप त्रास होत आहे जर ती आली तर मला थोडा आराम मिळेल आणि तिला पण माझ्यासोबत मजा येईल मग मी ऐक मी हे सगळे पटकन ऐकले आणि मी एकदम तिच्या घरी जायला तयार झाले मग तिने मला घेण्यासाठी जुजूंना सांगितले होते रोमा आपल्या घरी यायला तयार झाली आहे तरी तुम्ही तिला जाऊन घेऊन या ते मला घेण्यासाठी निघाले मग ते आमच्या घरी रविवारी आले रात्री आमची जायची ट्रेनने रिझर्वेशन केले होते कारण तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती त्यामुळे आम्हाला ट्रेनमध्ये एकच तिकीट मिळाले होते आणि एक तिकीट आणि एक सीट सी आर एमध्ये होती रात्रीची वेळ होती आणि आम्हाला एकच सीट मिळाली होती मी पण पन, मी पण आणि जुजू पण एका सीटवर खूप वेळपर्यंत बसून राहिलो मग मला तर झोप येऊ लागली होती तेव्हा जुजू म्हणाले रो मग जोपर्यंत अजून एखादी सीट भेटत नाही तोपर्यंत तू तो माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपी जा मी माझे डोके त्यांच्या मांडीवर ठेवले आणि मी मंद मी आडवी पडले आणि मी माझे डोळे बंद करून टाकले माझा चेहरा त्यांच्या पोटाच्या दिशेने होता काही वेळ परत मला माझ्या डोक्याखाली त्यांचा हत्यार हो, असेल असे वाटत असे हो वाटली मग मी झोपेतच असे नाटक करत होते डोके जरा हलवले आणि मग हळूच ओकून परत झोपले मग मला वाटले की आता त्यांच्या हत्यारामध्ये काहीतरी हालचाल झाली आहे मग मी काही मिनटांनी परत तसे केले आता मला नक्की समजले की त्यांना पण काहीतरी होत आहे मग <coughs> मग मी काही मिनिटांनी परत असे केले आता मला नक्की समजले की पण काहीतरी होत आहे मग त्यांनी बॅगमधून चादर काढली आणि ती माझ्यावर टाकून दिली मग मग माझे डोके पण झाकून दिले मग त्यांनी त्यांचा एक हात माझ्या कमरेवर ठेवला मग मी परत हळूहळू माझे डोकं त्यांच्या लंडवर घासणे चालू केले आता त्यांच्या हत्यार पण उभे झाले होते आणि ते मला पॅन्टमधून बाहेर पडायला धडपडत त्यांचा हात हळूहळू माझी कंबर कुसकरत होता आणि आता मला खूप मजा येऊ लागली होती आता जिजूंना कंट्रोल करता येत नव्हते आणि मग त्यांचा हात हळूहळूच्या मम्मावर आला आणि मग ते माझ्या बॉलला कुरवाळू लागले होते मी पण आता त्यांची मजा घेऊ हो लागले होते आता मला माझी आता आमची अशी मजा चालू होती आजूबाजूचे लोक झोपले होते आणि तेव्हा काही वेळाने तिकीट चेक करण्यासाठी तिकीट चेक कर आला आणि मग माझ्या जुजूने त्यांना विचारले अजून एक तिकीट मिळाले का तो म्हणाला की मी बघून सांगतो त्यांच्याकडे आपल्या लिस्टमध्ये पाहिले आणि माझ्या जुजून सांगितले की हो आहे एक अजून ती जिजूला एक अजून सीट दिली मग माझी जिजू मला म्हणाले की रोमा आता तू इथे एकदम आरामात झोप मी मी आता दुसरीकडे जाऊन झोपतो आणि मग ते दुसरीकडे जाऊन झोपले आणि मग मी पण माझे पाय निवांत पसरून झोपले होते आणि मग सकाळ कधी झाली ते मला काही उमजलेच नाही सकाळी जिजूने मला उठवले आणि मग मी माझे केस वगैरे नीट केले आणि मग आम्ही उतरायची तयारी करू लागलो होतो मग आमचे स्टेशन आले आणि आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि मग पटकन बाहेर गेलो तर आम्हाला आमच्या घरी जाण्यासाठी एक रिक्षा पण मिळाला होता मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मग अर्धा तास झाला आणि मग आम्ही आमच्या दीदी आणि जुजूंच्या घरी पोहोचलो जुजूंनी माझी कपड्यांची बॅग उचलली आणि मग मी पळत जाऊन घरची बेल वाजवली मग पटकन दीदी बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला आणि मग आम्ही खूप खुश झालो आणि मग मी घरी पोहोचून तिला मिठी मारली आणि मग ती म्हणाली की तू आंघोळ करून घे म्हणजे तुला तुझा सर्वात थकवा दूर होऊन जाईल मग मी आंघोळ करायला गेले तू तर माहीत नाही खूप दमले होते ते काही पण न बोलता ते पटकन जाऊन झोपी गेले मग मी आंघोळ करून फ्रेश झाले आणि मग आणि मी आणि दीदी एकत्र बसून नाष्टा केला आम्ही दोघी बोलू लागलो मग मी नाश्ता करून दीदीचे सर्व काम केले आणि मी पण तिला मदत करत होते मग आम्ही मिळून घरची सर्व साफसफाई केली तेवढ्या दुपार झाली आणि अगं मी जेवण कर, तयार करू लागले होते तेव्हा मग दिदीने चुल्हा उठवली जेवण तयार झाले आहे आता तरी उठा मग ते उठले आणि त्यांनी मला जेवण बनवताना पाहिले तर ते म्हणाले अरे क्या बात हे रोमा तर आता मोठी झाली आहे आता ती जेवण पण करून करून घेत आहे तर मी हसत म्हणाले आणि काय तुम्ही मला काय समजता मला काही येत नाही मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा आंघोळीला जात होते तेव्हा जिजूने म्हणाले रोमा गेस्ट रूममध्ये बाथरूमचा शॉवर चालू नाही आणि आणि म्हणून तो आमच्या रूममधला बाथरूम म्हणून ते आमच्या रूममधले बाथरूम बाथरूम यूज कर आंघोळ करून घे असे म्हणत ते ऑफिसला निघून गेले मग मी त्यांच्या रूममधल्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आंघोळ करून मग मी माझी ब्रा आणि माझी पॅन्टी तिथेच धुण्यासाठी ठेवून दिली मग सायंकाळी ऑफिसमधून चुजू आले आणि एक विचित्र अशी घटना घडली मी अचानक दिदींच्या रूममध्ये गेली तर मी पाहिले तिथे बाथरूममध्ये दरवाजा उघडा होता आणि तेव्हा हात आतमधून चुजू एक लहान चड्डी घाल घालून होते आणि ते माझी पॅन्टी त्यांच्या चड्डीवर घासत होते आणि मी ती पॅन्टीचा आणि ते पेंटीचा वास घेत होते मग मी ते सर्व पाहून पळत माझ्या रूममध्ये आले मग मी काही दिवस असेच गेले आणि माझी माझ्या जिजू जिजूची मै माझी आणि माझ्या जिजूची मैत्री आता वाढू लागली होती ते मला एकदम घुसून घुसून पाहू लागले होते मला पण ते चांगले वाटत होते मग जीजूने माझ्याबरोबर छडाछाडी चालू करू लागले करून टाकले होते आणि त्यांनी अनेक वेळा माझ्या गालावर पप्पी घेतली आणि मी एक एक वेळ तर त्यांनी दिदींच्या समोर माझे गोळी दाब <coughs> मग यावर दिदींनी काही न बोलता काही न बोलता निघून गेली मग आमची मस्ती चालू राहिली मलाही खूप मजा येत होती एक दिवस माझ्या दीदीच्या समोर जुजीने जुजूने म्हणले की रोमा आता तू पण लग्न करून करणार आहे आणि मग लग्नानंतर काय होणार तुला माहीत असायला पाहिजे ना तुला अनुभव असायला पाहिजे का नाही तर माझ्याकडून शिकून घे माझे पण काही काम होऊन जाईल कारण तुझी दीदी तर आता हात लावू देत नाही आहे तू तर माझी मदत करून दे दी। मग दीदी पण दीदी पण जास्त तापवायला म्हणाली हो हो शिकून द्या तिला सर्व तेव्हा जेजूने मला तिच्या भाऊमध्ये घेतलं आणि मला इकडे तिकडे हात लावू लागले मी वरून त्यांना विरोध करू लागले आणि मग त्यांच्यावर सर्व आणि मग त्यांची सर्व वाढू लागली आणि आता तर दिदीच्या समोर माझ्या ओठांवर किस करून घेत होते ते माझ्या गोळ्यांना दाबून देत होते पुढचा भाग आपण उद्याच्या भागात पाहूया धन्यवाद या, या पुढची कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तो फ्रेंड बाय बाय फ्रेंड्स